नाशिकच्या सातपूर परिसरातील गोरक्षनाथपूल येथे नंदिनी नदी पात्रात सकाळी नागरिकांना एक व्यक्ती अंगावर चादर ओढून पडलेला असल्याचे चित्र दिसून आले. स्थानिक नागरिकांची हळूहळू गर्दी देखील यामुळे जमायला लागल्यानंतर नागरिकांनी त्या ठिकाणी दगड फेकून आवाज देऊन त्या व्यक्तीला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ही व्यक्ती काही उठेना असं चित्र त्या ठिकाणी होतं. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. सदर व्यक्ती ही मयत आहे की काय याबाबत देखील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि अनेकांना हा प्रश्न पडला होता. सदर व्यक्ती ही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याने अखेर काय तर नागरिकांनी थेट सातपूर पोलिसांना याबाबत माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा देखील सदर ठिकाणी दाखल झाला. तर नदीपात्रात एका कोरड्या ठिकाणी एक व्यक्ती त्याच्या अंगावर चादर असल्याचं पोलिसांना देखील दिसून आले. जोरात आवाज देऊन देखील हा व्यक्ती कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचे पोलिसांना दिसून आल्याने पोलिसांना देखील वेगळा संशय बळावला होता. त्यानंतर सदर व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. नेमकं त्या ठिकाणी जायचं तरी कसं असा प्रश्न देखील यावेळी पोलिसांना पडला होता. मात्र कशीबशी वाट धरत पोलीस हे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आणि सदर व्यक्तीला उठवण्याचा प्रयत्न केला असता ही व्यक्ती अचानक उठून बसली आणि सदर व्यक्तीबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना अखेर विराम मिळाला. पोलिसांनी या व्यक्तीला त्या ठिकाणाहून हटकून बाहेर येण्यास सांगितले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता सदर व्यक्ती स्थानिक परिसरातील असून त्या ठिकाणी आपली कामं आटोपल्यानंतर रोज काही काळ विश्रांतीसाठी आपण त्या ठिकाणी झोपत असल्याचं सदर व्यक्तीकडून सांगण्यात आले. अचानक एवढे नागरिक आणि पोलीस बघून सदर व्यक्ती देखील काही काळ चक्रावून गेली होती. आता दर दिवस चहा नाही.